संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. खरं तर राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि ऑक्टोबरचा हप्ता दिल्याशिवाय लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी एक टीकास्त्र डागलेलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी लाडकी बहीण योजना तयार करण्यात आली आहे. ऑक्टोबरचा हप्ता दिल्यावर तिजोरीमध्ये ठणठणात सध्या पाहायला मिळतोय असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी माहितीवर ही सडकून टीका केलेली आहे. उद्योग उभारून महिलांना रोजगार दिला पाहिजे, ना की त्यांना अशा प्रकारे योजनांचा आधार द्यायला हवा असं सुद्धा राज ठाकरे यावेळी म्हणाले. नेमकं काय राज ठाकरे म्हणाले आपण पाहूयात. लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावलाय. यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये पगाराचे पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणालेत. सोबतच राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे असं सुद्धा परखड मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. तर महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणावेत आणि उद्योग धंदे सुरू करून त्या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यावा असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं आहे, सल्ला दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माहितीकडनं यावर काय उत्तर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.